तंत्र म्हणजे कठोर शिस्तबद्धता ते काही बेछूट स्वैराचार नाहीये तुम्ही बाहेरची उपकरणं जशी वापरता त्याचप्रमाणे तुमचं शरीर आणि मनाला वापरायला शिकणं ही अगस्त्य मुनी दिलेली एक अद्भुत भेट आहे त्यांनी एक अशी तांत्रिक प्रक्रिया स्थापित केली जी शंभर टक्के शरीराच्या आत प्रस्थापित आहे बाहेर काहीही नाही जेव्हा तुम्ही तंत्र असं म्हणता आम्ही बरेचदा तांत्रिक हा शब्द ऐकतो आणि याच्याबद्दल म्हणजे पुष्कळ अफवा आणि भ्रम पसरलेले आहेत आपण या गोष्टीवर जरा प्रकाश टाकू शकता गूढ विद्या जादूटोणा याचं अस्तित्व आहे का बहुतांश ब्रह्मांड अंधकारमय कलाकृतीचे प्रकाश या अस्तित्वात घडणारी खूपच छोटी बाब आहे हो की नाही बहुतांश अस्तित्व अंधकारच आहे हो प्रकाश एक अगदी छोटी घटना आहे एक खूप सीमित घटना जर प्रकाश हवा असेल तर कशाला तरी जळावं लागतं हे दिवे इथे पेटत ठेवण्यासाठी या पृथ्वीवर या क्षणी काहीतरी जळत आहे तुम्हाला हे समजायला हवं पर्यावरणाबद्दल जागरूक असणाऱ्या लोकांना दिव्यांचा हा उजेड मिळण्यासाठी कुठेतरी काहीतरी जळत आहे आपण म्हणतो की बल्ब जळतोय तो तर जळतोच आहे पण याला जळ ठेवण्यासाठी सोबत दुसरं सुद्धा काहीतरी जळत आहे हो की नाही हा प्रकाशाचा गुणधर्म आहे मग तो एक लाईट बल्ब असो किंवा सूर्य काहीतरी जळतच आहे पण जे काही जळत आहे ते एक ना एक दिवस संपणं भागच आहे हो तर आपण म्हणतो जर तुम्ही बेजबाबदारपणे जळताय आपण म्हणतो तुम्ही मेणबत्तीला दोन्ही बाजूने जळताय कारण आपल्याला कळतं की जर प्रकाश पाडायचं असेल तर कशाला तरी जळावंच लागणार जर तुम्ही प्रकाश निर्माण करण्यासाठी जाळताय तर तुम्हाला त्या प्रकाशावर नियंत्रण ठेवून त्याला कमीत कमी ठेवायला हवं नाहीतर गोष्टी खूप लवकर जळून संपतील म्हणून प्रकाश एक खूप सीमित घटना आहे संपूर्ण ब्रह्मांड एक अंधकारमय कलाकृती आहे हो ना तर आपण अभ्यासण्यासारख्या अनेक गुढ आहेत त्या सर्व जीवनाला बाधक असतीलच असं नाही असं मुळीच नाहीये जेव्हा आपण विद्या असं म्हणतो तेव्हा या विद्येच्या कुठल्या तरी मूर्ख उपासकाबद्दल तुम्ही ऐकलं असणार जो लोकांचं आयुष्य बर्बाद करतो आजारी करतो त्यांना मृत्यू ओढवतो यामुळे तुम्हाला वाटतं की गूढविद्या नेहमीच एक नकारात्मक गोष्ट आहे कारण समाजामध्ये तुमची फक्त अशा लोकांशीच गाठ पडली आहे पण विद्या ही सुद्धा उच्च श्रेणीची असते एक गूढवादी आहे प्रत्येक गुरु एक गूढवादी आहे ठीक आहे आता मी तुम्हाला शांभवीची दीक्षा देतो ते सुद्धा गूढ आहे तसं नसेल ते काम कसं करणार अखलट मी गुढ म्हणजे एक विशेष प्रकारची क्षमता हे एक विशेष तंत्रज्ञान आहे आता मी माझा सेलफोन काढून जगाच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या माणसाशी बोलू शकतो बोलू शकतो की नाही मी हे तंत्रज्ञान आहे पण समजा सेलफोन विना आता जर मी अमेरिकेत कुणाशी तरी बोललो आहे असंच मग ही आहे तर तंत्रज्ञान हे गुढविद्येपेक्षा वेगळं नाही आहे तुम्ही वेगळ्या प्रकारची साधन सामुग्री वापरताय पण खरं पाहता दोन्ही समानच आहेत ज्या काळात आधुनिक तंत्रज्ञान नव्हतं गूढ विद्या खूप महत्वाची होती पण आज जसं आधुनिक तंत्रज्ञान प्रगती करताय तसं गूढ विद्येचं महत्व कमी होत चाललंय पहा आता तुम्ही मुंबईवरून आलात मुंबई मुंबई मी हे तुमच्या डोक्यात व्यवस्थित बसवतोय जेणेकरून तुम्ही कुठल्या अडचणीत पडणार नाही समजा हजार वर्षांपूर्वी कोयंबतूरमधील सद्गुरूंबद्दल तुम्ही ऐकलं तुम्हाला त्यांना भेटावंसं वाटतं वाटतंय तुम्हाला जायचं आहे पण मुंबई ते कोयंबतूर चालत पोहोचणं हे एक सोपा प्रवास नाही आहे जर तुम्ही निघालात तर तुम्हाला हे माहीत नाही आहे की तुम्ही मुंबईला परत पोहोचाल की नाही तुम्हाला मार्गात काय घडले माहीत नाही आहे कदाचित तुम्ही पोहोचणारच नाही म्हणून तुम्ही मुंबईत बसता आणि हो सद्गुरू तुमचं दर्शन द्या मला मी तिथे नाही येऊ शकत कृपा करा आता जर मला अतुलला काहीतरी करावंसं वाटलं जो मुंबईत आहे आणि कोयंबतूरला येऊ शकत नाही तर कदाचित मला मुंबईतच त्याला शांभवीची दीक्षा द्यावी लागेल मुंबईमध्येच पण अतुलचं मन सगळीकडे धावत असता तो बसतो आणि त्याला काहीतरी जाणवतं मग तो विचार करतो हो कदाचित मी व्यर्थकल्पनामध्ये अडकतोय त्याची बायको त्याला म्हणते तू वेडा होत चाललायसी ज्यांनी तुला पाहिलंच नाहीये ते तुला काहीतरी करतायत गप्प बस आणि मुकाट्याने कामावर जा त्याला काहीतरी जाणवतंय पण त्याचा तर्क त्याची बुद्धी त्याचं कुटुंब त्याला म्हणतं मूर्खासारखं बोलू नकोस मग सद्गुरू काय करतात तर दक्षिण भारतीय जाईचं एक फूल घेतात जे मुंबईत उगवत नाही आणि अतुल असा बसलाय ते त्याच्या हातात पडतं आता अतुल आता तो बसणार शांभवीसाठी तयार होऊन दीक्षा घेण्यासाठी कारण एक जाईचं फूल त्याच्यापर्यंत पोहोचलंय पण आज मी तुम्हाला कॉल करणार आणि म्हणणार ये किंवा कोणाला तरी ब्रोशर देऊन पाठवणार आणि म्हणणार ये आणि ते इथून मिळव किंवा मला जर तुम्हाला एक जाईचं फुल पाठवायचं आहे तर मी डी एच एलचा वापर करणार तर आधुनिक तंत्रज्ञान गूढविद्या निरुपयोगी करते पण कल्पना करा आणि हजार वर्षे जरा मागे वळून बघा त्यावेळी गूढविद्या किती मौल्यवान होती हो की नाही हजार वर्षांपूर्वी कल्पना करा की तुम्ही मुंबईमध्ये आणि मी कोइंबतूरमध्ये तुम्हाला माझ्याकडून काहीतरी हवं आहे विद्येच्या मूल्याची कल्पना करा कळतंय का तर आज त्याचं मोल कमी झालंय म्हणून सर्व प्रकारचे ढोंगी सर्व प्रकारचा मूर्खपणा करतायत विद्या नेहमी नकारात्मक असायला हवी असं नाही आहे आता ओकल्ट हा इंग्रजी शब्द स्पष्टपणे सांगत नाही की ते कुठल्या गोष्टीला ओकल्ट म्हणतायत हल्लीच कोणीतरी मला संयमामध्ये एक प्रश्न विचारला मला वाटतं कोणीतरी गुरु होते ते म्हणाले तंत्र बस छंदिष्ट पणावर मात करण्याचा एक मार्ग आहे फक्त छंदिष्टपणावर मात करणं हा मूर्खपण आहे आपल्याला आज दुर्दैवाने तंत्र या शब्दाला पुन्हा परिभाषित करावं लागणार आहे कारण लोकांनी ते विकृत करून टाकलं आहे आधी हे समजून घेऊया तंत्र या शब्दाचा अर्थ आहे एक टेक्निक किंवा एक तंत्रज्ञान पण तुम्ही जे तंत्र ऐकताय ते अमेरिकन तटाला आदळून परत आलेलं असल्यामुळे तुम्हाला वाटतं की तंत्र म्हणजे बेफाम स्वैराचार आहे नाही तंत्र म्हणजे कठोर शिस्तबद्धता ते काही बेछूट स्वैराचार नाही आहे कठोर शिस्तबद्धता आहे तुम्ही बाहेरची उपकरणं जशी वापरता त्याचप्रमाणे तुमचं शरीर आणि मनाला वापरायला शिकणं जसं तुम्ही तुमचा कम्प्युटर किंवा स्क्रूड्रायव्हर वापरता तसंच तुम्ही तुमच्या शरीराला आणि मनाला वापरायला शिकता यासाठी प्रचंड शिस्तबद्धता लागते स्वैराचार नाही गबाळेपणा नाही तंत्र म्हणजे वस्तू नव्हेत यावर बहुतांशी पाश्चात्य लेखकांनी पुस्तकं लिहिली आहेत त्यात सर्व प्रकारच्या गोष्टी आहेत नाही तंत्राचं लेखन कठोर शिस्तबद्धतेबद्दल आहे कुठल्याही प्रकारच्या स्वैर बेशिस्तीबद्दल नाही कारण ते शरीराबद्दल आहे आणि आता आधुनिक समाजांमध्ये जर तुम्ही शरीर असं म्हटलं ते फक्त शरीराच्या जननेंद्रियांबद्दल विचार करतात इतर कुठल्याही अंग अवयवाबद्दल नाही म्हणून तुम्ही शरीर म्हटल्यानंतर त्यांना काही विशिष्ट भागच दिसतात ते मेंदूला विसरूनच गेलेत शरीराच्या काही निवडक भागांबद्दल विचार केल्यामुळे ते लैंगिकतेबद्दल विचार करतात आणि त्याच्यापुढे ते जातच नाहीत हे शरीराला एका अद्भुत यंत्रणेसारखं वापरायला शिकण्याबद्दल आहे आणि ते आहेच अद्भुत जर तुम्हाला त्याचा वापर करता येत नाही तर तुम्ही ते काय करणार जर तुम्हाला तुमचं शरीर आणि त्यामागची ऊर्जा कशी वापरावी हे माहीत नाही तर तुम्ही काय करणार तुम्ही प्रभावशाली असं काहीच करू शकणार नाही याला तंत्र म्हणतात तंत्र म्हणजे टेक्निक तंत्र म्हणजे एक विशेष सामर्थ्य तंत्राविना गुरु होणे शक्य नाही जर त्याच्याकडे तंत्रज्ञान नाहीये तर तो गुरु नाही आहे तो फक्त एक सज्जन संत असू शकतो जो सर्वांना अनुग्रहित करतो आशीर्वाद देतो एक आशीर्वाद हा भेदभाव रहित असतो आता जर तुम्ही एक चोर आहात आणि जर तुम्ही त्या संत पुरुषाला भेटला तुम्ही त्याचा आशीर्वाद मागणार आणि तो तुम्हाला देणार आणि आज तुम्ही तुमचं काम चांगल्या प्रकारे करू शकणार कारण आशीर्वाद हा भेदभाव रहित असतो संत भेदभाव करू शकत नाही कारण त्याच्या ते, ते नियंत्रणात नाही आहे डाकूनची जमात तुम्हाला माहिती आहे पिंडारी आणि तशा प्रकारचे लोक त्यांच्याही आपल्या देवता होत्या त्यांचे स्वतःचे संतही होते हे देव त्यांना आज कुठल्या घरात घुसायचं याचं मार्गदर्शन करायचे ते खूप यशस्वी होते अनेक शतके त्यांनी त्यांचा व्यवसाय केला दरोडेखोरी हा त्यांचा व्यवसाय होता तर तुम्ही एक कोमल सौम्य प्रकारचे संत आहात जे सर्वांना आशीर्वाद देत राहतात कृपा करत राहतात मी त्यांना कमी लेखायचा प्रयत्न करत नाही आहे ते त्यांच्या ठिकाणी छान आहेत पण ते कुठल्याही ते अशा लोकांसाठी नाही आहेत जे आत्मसाक्षातकारासाठी उता वेळ आहेत ते अशा लोकांसाठी नाही आहेत ते फक्त अशा लोकांसाठी आहेत जे स्वतःच्या आयुष्यात छोट्या छोट्या सुधारणा करू इच्छितात जर तुम्ही एका होम डिपोमध्ये केलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यात काही सुधारणा करू शकता हो की नाही हो की नाही तुम्ही करू शकता मी रोज टी व्हीवर बघतो लोक येतात आणि म्हणतात ओ मी आजच हा पलंग विकत घेतला माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं हे अद्भुत आहे मला माहीत नव्हतं <laughs> मला माहीत नव्हतं की एक, एक पलंग किंवा उशी असं काही करू शकते <laughs> तुम्ही पाहिलं <laughs> माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलंय तर तुम्ही होम डिपो मध्ये गेलात आणि असं काहीतरी घेऊन आलात जे तुमच्याकडे नव्हतं तर तुम्ही तुमचं आयुष्य थोडंफार बदलू शकता आयुष्य बदलणार आयुष्य बदलणार हा शब्द ते किती बदलतं हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे काय बदललंय ते पुष्कळ गोष्टींवर अवलंबून असतं समजा तुम्हाला आता थंडी वाजते पण तुमच्याकडे माझ्यासारखं जॅकेट नाही आहे आणि तुम्हाला एक मिळालं ते या क्षणी तुमचं आयुष्य बदलणार आहे हो ना असं नाही आहे का तर आपण अशा गोष्टींबद्दल बोलतोय का जर ते तसं आहे तर ठीक आहे आशीर्वाद आशीर्वाद आणि आशीर्वाद पण जर तुम्ही आध्यात्मिक प्रगतीबद्दल बोलत आहात त्याच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्याबद्दल क्षमता नसेल तर गुरु काय आहे तुम्ही त्याला गुरु नाही म्हणू शकत तर क्षमतेचा अर्थ आहे एक विशेष सामर्थ्य अशा गोष्टी करण्यासाठी जे लोक स्वतः नाही करू शकत तर जर माझी इच्छा आहे की तुम्ही हे नीट समजून घ्यावं जर तंत्र नाही आहे जेव्हा मी तंत्र असं म्हणतो जर तंत्रज्ञान नाही आहे तंत्र हा तंत्रज्ञानासाठी एक संस्कृत शब्द आहे तुम्ही विश्वास ठेवावा असं प्रसारित केल्यासारखं नाही मग जर तंत्र नाही आहे तर खरोखर गुरुसुद्धा नाही आहे कारण गुरु म्हणजे ज्याला आपल्या बाह्या मागे साराव्या लागणार आणि हे एका मेकॅनिकचं काम आहे तुम्हाला गोष्टी दुरुस्त करायच्या आहेत गोष्टी दुरुस्त करायला तुम्हाला त्याची सविस्तर माहिती पाहिजे तुमच्यापाशी काहीतरी तंत्रज्ञान असायला हवं आणि तेच आहे तंत्र ईशामध्ये तंत्र आहे का हो निश्चितपणे सर्वत्र प्रत्येक क्षेत्रात विविध प्रकारचं पण योगाचं महत्व हे आहे की त्यात कर्मकांड विधी नाही आहेत तंत्राचे दोन आयाम आहेत एक आहे तुम्ही कार्य करण्यासाठी बाहेरची साधनं आणि वस्तू वापरता इज जे विधीवादी आहे आहे योगतंत्र ज्यात तुम्ही फक्त तुमचं भौतिक शरीर आणि त्यामागच्या ऊर्जा प्रणालीचा वापर करता तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच साधन सामुग्रीची गरज नाही आहे तर या दोन मार्गांना सहसा उजव्या हाताचा मार्ग आणि डाव्या हाताचा मार्ग असं म्हणतात डाव्या हाताचा मार्ग बाहेरच्या साधनांचा वापर करतो उजव्या हाताचा मार्ग कुठले साधन सामुग्रीचा सा वापर करत नाही फक्त शरीराचा वापर करतो मुख्यतः हे योगिक तंत्र आहे बहुतांशी आपल्या आत केलं जाणार ही अगस्त्य मुनी दिलेली एक अद्भुत भेट आहे त्यांनी एक अशी तांत्रिक प्रक्रिया स्थापित केली जी शंभर टक्के शरीराच्या आत प्रस्थापित आहे बाहेर काहीही नाही योगामध्ये तंत्राच्या विविध प्रक्रिया करण्यासाठी तांदूळ किंवा वाळूचा एक कण सुद्धा वापरला जात नाही सर्व काही शरीरांतर्गत प्रणाली तंत्रभूत आहे ही त्यांची अमूल्य भेट आहे ही एक खरोखरच अद्भुत गोष्ट आहे मानवी यंत्रणेच्या दृष्टिकोनातून आजवर उपलब्ध अनेक महान आविष्कारांपैकी एक अमूल्य देणगी आहे हे त्यांचं वरदान आहे